मुलांनो या व्हिडिओ मध्ये आपण काही मजेदार उदाहरणांच्या मदतीने विविध आकारांचे शेप्स विशेष आकृतीबंध पॅटर्न ओळखणे शिकणार आहोत. पिन्नी मॅडम ने आपल्याला आकृतीबंधाबद्दल जे शिकवलं होतं त्यावर आधारित एक कोडे विचारते. तुम्हाला ते कोडे सोडवून दाखव? ठीक आहे. विचार. या आकृतीबंधामध्ये पुढचा आकार शेप कोणता असेल हे तर सोपे आहे या आकृतीबंधामध्ये पुढचा आकार हिरव्या रंगाचे वर्तुळ सर्कल असेल अरे बिन्नी सर्वात आधी तू ह्या आकृती बंधामध्ये असलेल्या आकारांचे शेप्स नीट निरीक्षण कर आपल्याला आकारांच्या क्रमास लक्षात घेऊन त्यांची पुनरावृत्ती कशी झाली आहे हे समजून घ्यायचे आहे नंतर आकृतीबंध पूर्ण करायचा आहे बरोबर बोललीस तर इथे पहिला आहे गुलाबी त्रिकोण ट्रायंगल नंतर केशरी तारा स्टार नंतर हिरवे वर्तुळ सर्कल आहे आणि याच आकृती बंधाची पुन्हा पुनरावृत्ती केलेली आहे हो सर आता ह्या आकृती बंधाला पूर्ण करून दाखव या आकृती बंधामध्ये पुढचा आकार गुलाबी त्रिकोण ट्रायंगल असेल नंतर केशरी तारा स्टार आणि त्यानंतर हिरवे वर्तुळ सर्कल येईल शाबास बिन्नी ठीक आहे आता मी विचारते इथे दिसलेल्या आकृतीबंधांमध्ये पुढचा आकार शेप कोणता असेल आकृतीबंधामध्ये आयात रेक्टँगल आणि पंचकोन ची पुनरावृत्ती केली गेलेली आहे म्हणून पुढचा आकार पंचकोन पेंटगन आणि त्यानंतर आयात रेक्टँगल असेल अरे अरे जरा नीट बघ ह्या आकृती बंधामध्ये एक आयात नंतर दोन पंचकोन आहे म्हणून या आकारांची अशीच पुनरावृत्ती केली पाहिजे हो बरोबर आहे मग आता या आकृती बंधामध्ये पुढचा आकार एक पंच कोण असेल आणि अशा प्रकारे एक आयात आणि दोन पंच कोणांचा आकृती बंध बनेल हो आता बरोबर सांगितलंस मजा येते आहे चल अजून एक प्रश्न विचार ह्या आकृती बंधाला पूर्ण करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता आकार पुढे येईल पण इथे तर सगळे आकार चौरस स्क्वेअर आहेत आकृती बंध तर नाहीच आहे अरे नीट बघ सगळ्या चौरसांमध्ये बिंदू डॉट दिलेले आहेत अरे हो आणि प्रत्येक चौरसामध्ये बिंदूंची डॉट्स संख्या वेगवेगळी आहे पण तरीही लक्षात येत नाहीये हे विनी इथे पहिल्या चौरसामध्ये एक बिंदू दुसऱ्या चौरसामध्ये दोन बिंदू आहेत हो तिसऱ्या चौरसामध्ये तीन आणि चौथ्या चौरसामध्ये चार बिंदू आहेत म्हणजे या आकृती बंधामध्ये चौरसामधील बिंदूंची संख्या वाढत्या क्रमाने आहे म्हणून आता या आकृती बंधामध्ये पाचव्या क्रमांकावर चौरसामध्ये मध्ये पाच बिंदू असलेली आकृती येईल हो पण प्रत्येक वेळी वाढत्या क्रमांचा आकृती असेल असे जरूरी नाही म्हणजे या आकृती सर्वात पहिले सात भुजांचा सप्तकोन हेप्टगन आहे नंतर सहा भुजांचा षटकोन हेक्सेगन व पाच भुजांचा पंचकोन पेंटगन आणि त्यानंतर चार भुजांचा चौरस स्क्वेअर आकार दिलेला आहे हो या सर्व आकारांच्या भुजा आहे तर मग आता सांग की या आकृती बंधामध्ये पुढचा आकार कोणता असेल या आकृती बंधामध्ये पुढचा आकार तीन भुजांचा त्रिकोण ट्रायंगल असेल तो या कोड्याला अगदी उत्तमपणे सोडवले आहे चल चल आता निघूया हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही मजेदार उदाहरणांच्या आधारे आकारांच्या शेप्सच्या विशेष आकृतीबंध पॅटर्न ला समजून घेतले पुढच्या व्हिडिओ मध्ये संख्या आणि अक्षरांनी बनलेल्या आकृतिबंधात समजून घेऊ